वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर व वंचित बहुजन युवा आघाडीचे अकोला जिल्हा पदाधिकारी यांनी आज दुपारी अकोल्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाची पाहणी केली. गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर 4 कोटी रुपये खर्च करण्यात आला, पण जेव्हा या पुलाचे बांधकाम सुरू झाले तेव्हाच हा पूल बांधू नये असे आंदोलन करण्यात आले होते, कारण हा जनतेचा पैसा पहिल्या पाण्यात जाणार आहे हे सर्वश्रुत होते. तरीही येथील लोकप्रतिनिधींनी आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी जनतेच्या कष्टाच्या पैशाला पाण्यात घातले. हा अपहार सहन केला जाणार नाही, त्यामुळे जनतेच्या कष्टाच्या पैशाला पाण्यात घालणाऱ्या शासनाच्या विरोधात युवा आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिला. बघा, गांधीग्रामचा जो पुलाची अवस्था आहे ती आपल्या सर्वांना आज दिसते. इकडे महत्त्वाच्या 3-4 गोष्टी आहेत ज्या आपण सर्वांनी जाणून घेतल्या पाहिजे. 18 मार्च रोजी हा ब्रिज, आत्ता ज्याच्यावर आपण आहोत त्या ब्रिजच्या त्याची सुरुवात झालेली, आणि 13 जूनमध्ये म्हणजे 5 महिन्याच्या आतमध्ये हा पूल अख्खाच्या अख्खा वाहून गेला आहे. समोरच्या बाजूला 1 मिनटं जाता जागा आहे, समोरच्या बाजूला आपल्याला दिसेल तर तो जो रस्ता येऊन कनेक्ट करणार होता तो अख्खा खचला आहे, वाहून गेला आहे. आणि ह्या ब्रिजचा जे दुसरा टोक आहे ते काय सापडत नाही आहे, तो त्या साईडचा अख्खा भाग हा वाहून गेला आहे पावसामध्ये. हा एक पहिला पावसाचा झोका होता, अजून 2-3 झोके आपल्याला माहिती अकोल्यामध्ये येतात. सप्टेंबर ऑगस्टपर्यंत मोठ्या दरात पाऊस चालू राहतो, त्याच्यावरनं अजून पाणी येणार आहे, अजून पाणी वाढणार आहे. हा एक मोठी गाफ आपल्या समोर येते. दुसरी गोष्ट अशी की 4 करोडचा निधी ह्या सरकारने घेतला होता आणि 4 करोड वापरले आणि अख्खेच्याख्खे खर्च केले असं दाखवलं इकडच्या शासनाने. पण हे पैसे खर्च ब्रिजवरती किंवा इकडच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी चांगली त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं, रोड डेव्हलपमेंट व्हावी आणि खास करून 2 ब्रिजेस कनेक्ट करावे ह्याच्यासाठी न होता हा निधी सरळ सरळ आमदार खासदाराच्या खिशात जाताना दिसतोय. दुसऱ्या बाजूनी आपण ह्या साईडचा ब्रिज बघितला तर त्या साईडचा ब्रिज ज्या हाईटवरती उभारलाय त्या हाईटचा ब्रिज अपेक्षित होता, कारण जेव्हा पाण्याचा पाऊस वाढतो, जेव्हा पाण्याचा फ्लो वाढतो, तेव्हा हा ब्रिज पाण्याखाली जाणार आहे हे क्लिअर आहे. एक गंमतची बाब अशी की ज्या दिवशी ब्रिज बांधला त्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीने इकडे आंदोलन केलं, वंचित बहुजन आघाडीच्या युवक कार्यकर्त्यांनी इकडे आंदोलन केलं. आता जेव्हा आंदोलन होतं तेव्हा काहीतरी घडायला लागतं, पण हा ब्रिज अशा पद्धतीने बांधला आहे की ज्या दिवशी बांधला त्याच दिवशी लोकांना कळलं की या ब्रिजवरनं पाणी जाणार आहे, त्याचा काही फायदा नाही. म्हणून हा बहुतेक एक इतिहासातला असा ब्रिज असेल ज्या दिवशी ब्रिज बांधला त्याच दिवशी आंदोलन होतं, कारण बांधलेला ब्रिज दिसतोय चुकीचा बांधलेला. त्याच्यावर महत्त्वाचं जर आपण इकडची मागची माती दाखवली साहेब लोकांना, तर आपल्याला जिथपर्यंत झाडांची मुळं दिसत आहेत आणि जिथपर्यंत मातीच्या लाईनी आहेत त्याच्याचवरनं कळेल आपल्याला की पाण्याची हाईट कुठपर्यंत येते. आणि आता आपण जितकी लोक आहोत जेव्हा पावसाचा पाण्याचा फ्लो असेल तेव्हा आमच्या सगळ्यांच्या डोक्यावरनं पाणी जातं, त्या ब्रिजच्या हाईटला पाणी जातं आहे. त्याच्यावर महत्त्वाची गोष्ट, आपण त्या ब्रिजचा दुसरा पिलर जर बघितला तर आपल्याला तो दबलेला दिसेल. आणि मेन म्हणजे ह्या ब्रिजचं काम न चालू करता सगळ्यात पहिले तो ब्रिज सर्वात पहिले चालू करायला पाहिजे होता आणि त्या ब्रिजचं नीट काम करायला पाहिजे होतं, रुंदीकरण करायला पाहिजे होतं, खालनं सपोर्ट द्यायला पाहिजे होता आणि त्या ब्रिजचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं हे जास्त गरजेचं होतं. हा एक महत्त्वाचा असा रस्ता पण ठरतो, कारण तो अकोट आणि अकोट तेलाऱ्याला अकोल्याशी जोडतो आणि महत्त्वाचा पुढे जाऊन हा अकोल्यावरनं एकमेव रस्ता जो मध्य प्रदेशमध्ये जातो, त्यासाठी इकडे काम होणं महत्त्वाचं होतं. पण इकडच्या सरकारांना नागरिकांची काही पडलेली नाही आहे, त्यांना फक्त स्वतःची खाती भरायची आहेत आणि लोकं वाहून गेली, ब्रिजेस वाहून गेले किंवा लोकांचं किती आर्थिक किंवा जीवनहानीचं पण नुकसान झालं तरी ह्यांना फरक नाही पडणार आहे अशी एक परिस्थिती दिसते. नाही, जे निधी सरकारकडनं केंद्र सरकारांकडनं मंजूर होतो तो लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी, नागरिकांच्या हितांचे असे प्रोजेक्ट्स उभे राहिले पाहिजेत त्याच्यासाठीच वापरला गेला पाहिजे. तो निधी आमदार खासदार खिशात टाकतील आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना खाऊ घालतील ह्याच्यासाठी बिलकुल बंद सरकारकडनं मंजूर व्हायला नाही जात. अकोट टेलराचा जो रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तो एक गेले 10-15 वर्ष आपल्या सर्वांना माहिती आहे आणि तो एक मोठ्या पद्धतीने एक अडथळ होते. हा रस्ता मध्य प्रदेशला कनेक्ट करण्यात असल्यामुळे बऱ्याचशा मालगाड्या म्हणजे गुड्सचे ट्रक्स येतात, भाजीपाल्याचे ट्रक्स आणि वेगवेगळ्या जे टू अँड फ्रो चालतं त्याच्यावरते ट्रान्सपोर्टचा महत्त्वाचा रस्ता मानला जातो, त्याच्यावरती बराच प्रॉब्लेम झाला आहे. मी आपल्यामार्फत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना एकच सूचना दिली की जिकडे आता अकोल्यामध्ये खड्डे दिसतील, पावसाळ्याचा टाईम आहे, जिकडे खड्डे दिसतील तिकडे त्या खड्ड्यामध्ये एक कमळचं फूल सोडा आणि BJP ला श्रद्धांजली वाहा.
जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.